महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील आणि गृहमंत्री रामदास कदम असतील। नाना पुन्हा सांग तुला यांच्या सगळ्या गुंडांना आत्मे टाकण्याची व्यवस्था मी करणार कुठल्या व्यवस्थेला। आता याच रामदास कदम यांची आमदारकी सुद्धा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे। कदम यांना कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचं बोललं जात आहे। पुढील डिसेंबर महिन्यात रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप यांची स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागा रिक्त होतीये, त्यामुळे या जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान तर 14 तारखेला मतमोजणी होणार आहे। विधान परिषदेसाठी 5 स्वीकृत सदस्यांसह एकूण 232 सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलाय, त्यामुळे नगरसेवकांचे संख्याबळ पाहता महापालिकेत शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी 1-1 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो, यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। या जागेसाठी शिवसेनेतून अनेक नावांची चर्चा सुद्धा सुरू आहे। 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावाची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्याचबरोबर 2014 वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा सोडली होती, त्यामुळे सुनील शिंदे यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेतील ही जागा मिळण्याची दाट शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे। तर शिवसेनेचा तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनाही या पदावर संधी मिळू शकते। वरुण सरदेसाई यांच्यानंतर शिवसेना नेत्या आणि विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाची देखील चर्चा सध्या सुरू आहे। कोरोना महामारी काळात मुंबईत कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे, तर मुंबई पालिकेत शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली होती। आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।